पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर. नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे. भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गार्मेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस. सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात धुळ्यात 3 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, यातील एक प्रकल्प खाजगी संस्थेच्या धर्मदाय निधीतून. परिचारिकांबद्दल बदनामीकारक मजकूर प्रकाशित, वृत्तपत्राचा निषेध नोंदवित परिचारिका संघटनेची धुळ्यात निदर्शने, संपादकांच्या अटकेची मागणी. मैदानावर सतत सराव आणि अभ्यासात लक्ष केंद्रित केले तर पोलीस आणि सैन्य दलात यशस्वी होणे सहज शक्य, प्रोत्साहनासाठी धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धा. निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांकडून पीक पद्धतीत बदल, बारमाही उत्पन्न देणाऱ्या फळ आणि भाज्यांच्या रोपांची मागणी वाढली. आणि शासन आणि नागरिक यांच्यात महसूल विभाग समन्वय साधतो, गौरवास पात्र ठरलेल्या महसुली कर्मचाऱ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी. आता बातम्या पाहूया विस्तारानं. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची तीव्र टंचाई भासली, परिणामी प्रशासनाने तालुका स्तरावर ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याच्या सूचना दिल्या. यानुसार धुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता 6 ऑक्सिजन प्लांट निर्मिती प्रकल्प साकारण्याचं ठरलं. मात्र जिल्ह्यातील साक्री, दोंडाईचा आणि शिरपूर येथील ऑक्सिजन प्लांटची उभारणी शासनातर्फेच रद्द करण्यात आली आहे. आता हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या देखरेखीखाली 3 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहेत, अशी माहिती समन्वय डॉ राजेश सुभेदार यांनी दिली. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची गरज निर्माण झाली. ऑक्सिजन अभावी काहींचे मृत्यू झाले, त्यामुळे तालुका स्तरावरील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प असावेत असे ठरविण्यात आले. धुळे शहरासह साक्री, दोंडाईचा आणि शिरपूर येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर झाले. कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळी दररोज 16 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज निर्माण झाली होती. गेल्या काही आठवड्यांपासून कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे, आता ऑक्सिजनची गरज 1 मेट्रिक टनावर आली. या पार्श्वभूमीवर शासनानेच आता साक्री, दोंडाईचा आणि शिरपूर येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात 3 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प मंजूर होत आहेत. यातील एका प्रकल्पाला पंतप्रधान निधीतून पैसा मिळणार आहे, दुसरा प्रकल्प खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून, तर तिसरा प्रकल्प खासगी उद्योगाच्या धर्मदाय निधीतून उभारण्यात येणार आहे. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची मंजुरीची प्रक्रिया जवळपास पूर्ण होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत संबंधित यंत्रणेकडे प्रस्ताव पोहोचविले आहेत. तांत्रिक बाबींची पूर्तता होऊन मंजुरी होताच प्रकल्प उभारले जातील. पंतप्रधान निधी आणि खासदार निधीतील प्रकल्प शासकीय यंत्रणेमार्फत उभारले जातील, तर खासगी संस्था त्यांच्या पद्धतीनं प्रकल्पाची उभारणी करेल. प्रकल्प उभारणीमुळे आता ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या रुग्णाला सहज ऑक्सिजन मिळू शकेल. शिवाय आज जरी साक्री, दोंडाईचा आणि शिरपूर येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प रद्द करण्यात आले आहेत, तरी देखील भविष्यात त्या ठिकाणी प्रकल्प उभारणीला मंजुरीच मिळणार नाही असंही नाही, अशी माहिती डॉ राजेश सुभेदार यांनी दिली. सुरत नागपूर महामार्गावर धुळे तालुक्यातील फागणे गावालगत असलेला पूल धोकेदायक झालाय. अवजड वाहने पुलावरून धावल्यानंतर हा पूल झुलत्या मनोऱ्यासारखा डोलतो. कोणत्याही क्षणी या महामार्गावर खिळखिळ्या झालेल्या पुलामुळे दुर्घटना घडू शकते. दुर्दैवाने तसे झाले तर पर्यायी रस्ता नाही, त्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होणार आहे. सुरत नागपूर महामार्गावर धुळे शहराच्या पूर्वेला आणि फागणे गावालगत पूल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची देखभाल झालेली नाही, त्यामुळे तो खिळखिळा झालाय. पुलाचा वरचा भाग झुलत्या मनोऱ्यासारखा डोलतो, त्यामुळे वेळी अवेळी अवजड वाहन या पुलावरून गेल्यास पूल कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकदा डोलणाऱ्या पुलामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागतो. महामार्ग असल्याने या पुलावरून अनेक वाहने धावतात. अशी स्थिती यापूर्वी धुळे चाळीसगाव राज्यमार्गावरील विंचूर गावाजवळच्या पुलाची झाली होती. या पुलावरून खासगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन थेट बोरी नदीच्या पात्रात पडलं होतं. यात अनेकांचे बळी गेले.
अशीच दुर्घटना फागण्याजवळील पुलावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक वाहनधारकांनी आणि फागण्यातील नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे तक्रारी केल्यात, पण आजवर कुणीच दखल घेतली नाही. मोठी दुर्घटना घडल्यानंतर पुलाची दुरुस्ती किंवा पर्यायी पुलाचा विचार होणार आहे का, असा प्रश्न ग्रामस्थांचा आहे. बीड येथील एका वृत्तपत्रात परिचारिकांसंदर्भात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाला, त्याचा आम्ही निषेध नोंदवितो. या प्रकरणी संबंधित वृत्तपत्राच्या संपादक आणि प्रकाशकांवर गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हावी, नाहीतर परिचारिका संघटना राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा परिचारिकांनी दिलाय. जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसिद्ध मजकुराचा परिचारिकांनी निषेध नोंदविला. कोरोना संसर्गाचा काळ सर्वांसाठीच कठीण होता. कोरोनाबाधित रुग्णांना कुटुंबातील इतर सदस्य देखील मदत करत नव्हते. अशा काळात रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिकांनी अनेकांची सेवा केली आणि त्यांना कोरोनामुक्त केलं. परिचारिकांच्या या कामाची दखल घेण्याऐवजी बीड येथील वृत्तपत्राने समाजात परिचारिकांची बदनामी होईल असा मजकूर प्रसिद्ध केला, त्यामुळे संबंधित वृत्तपत्राचा आम्ही निषेध नोंदवितो. वृत्तपत्राचे संपादक प्रकाश बंब आणि प्रकाशक तावडे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे, नाहीतर राज्यभर परिचारिका संघटना आंदोलन उभारेल, प्रसंगी रुग्णसेवा बंद होईल. या प्रकरणी शासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षा परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा घोडके यांनी व्यक्त केली. निदर्शने करणाऱ्या आंदोलकांमध्ये सुवर्णा शिंदे, अनुपमा लोंढे, सुवर्णा चव्हाण, सरला शिंदे, दीपाली मोरे, प्रीती खरात, सुजाता परदेशी, शोभा अहिरे, प्रतिभा पाटील, मीनाक्षी परदेशी यांच्यासह अनेक परिचारिका सहभागी झाल्या होत्या. जे काही बीड जिल्ह्यामध्ये लोकशा वृत्तपत्राने वृत्तपत्राच्या बंब या संपादकाने जी काही बातमी छापली आहे परिचारिकांबद्दल, ती अतिशय लज्जास्पद बातमी त्यांनी छापलेली आहे. परिचारिका म्हटल्यानंतर का म्हणून परिचारिकांनाच प्रत्येक वेळेस हे केलं जातं? कोरोना कोविड काळामध्ये पत्र संपूर्ण जगामध्ये हे जगामध्ये प्रत्येक परिचारिकेने मन लावून जीव लावून आपल्या त्या रुग्णांना सेवा दिलेली आहे. घरचे लोक जे म्हणजे आई असेल, भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना त्यांच्या घरातली लोक साधी हात लावायला येत नव्हती. त्यावेळेस माझ्या परिचारिका बंधू आणि भगिनी त्यावेळेस त्यांना त्यांची सेवा करत होते. त्यावेळेस यांनी ह्या पत्रकाराने का म्हणून तशा बातम्या छापल्या नाही? पॉझिटिव्ह बातम्या कधी छापण्याचंही ह्या पत्रकाराला आलं नाही. लज्जास्पद बातमी ह्या पत्रकाराने छापलेली असून ह्या लोकशाहीच्या संपादक प्रकाश बंब व तावरे म्हणून जे वृत्तपत्र त्यांनी छापलेलं आहे तर त्यांच्यावर का म्हणून गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब व आमचे जिल्हा शल्य चिकित्सक आणि आपले जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब यांना आम्ही आज त्यांच्या विरोधात निवेदन देणार आहोत. आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही कामबंद आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साईड बाय साईड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741.
दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. कोरोना संसर्गासह इतर अनेक आजारांमुळे काही जण गंभीर परिस्थितीत पोहोचले. त्याचवेळी डॉक्टरांकडून रुग्णांसाठी रक्ताची मागणी होऊ लागली. परंतु शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्तच नसल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला. अखेरीस शासनानेच रक्तदान करण्याचं आवाहन केलं. शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत सेवाभावी संस्था रक्तदान शिबिरे घेऊ लागल्या आणि अनेकांना जीवदान मिळालं. धुळे शहरातील निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टने घेतलेल्या या शिबिरात 50 पेक्षा अधिक जणांनी उत्स्फूर्त रक्तदान केलं. निरनिराळ्या रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकांना रक्ताची गरज भासली, पण त्याचवेळी भीतीपोटी अनेक जण रक्तदानासाठी पुढे आले नाहीत. मात्र परिस्थितीत बदल झाल्यानंतर काही सेवाभावी संस्था रक्तदान शिबिरही घेऊ लागल्या आहेत. अनेक संवेदनशील तरुण उत्स्फूर्तपणे रक्तदान करू लागलेत. रक्तदान शिबिराच्या या शृंखलेत संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या शिबिराचा समावेश आहे. साखरी उडवत असलेल्या निरंकारी भवनाच्या आवारात रविवारी रक्तदान शिबिर झालं. यावेळी 50 पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केलं. हिरालाल पाटील यांनी सांगितलं, निरंकारी ट्रस्ट दरवर्षी निरनिराळे समाजोपयोगी उपक्रम राबवित असतो. यंदा देखील वृक्षारोपण, अन्नदान आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना रक्ताची गरज निर्माण झाली, तर अनेकांना रक्तदानाचं महत्त्व देखील लक्षात आलं. गरीब रुग्णांना रक्त मिळावं म्हणून निरंकारी ट्रस्टच्या शिबिरात 50 पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केलं आहे. रक्तदानामुळे संकटात सापडलेल्यांचे आपण प्राण वाचवू शकतो ही भावना मनस्वी आनंद देणारी असते, असं स्पष्टीकरणही हिरालाल पाटील यांनी दिलं. नागरिकांची गरज असेल आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा असेल तर भविष्यात पुन्हा रक्तदान शिबिर घेतलं जाईल, असंही हिरालाल पाटील यांनी सांगितलं. चॅरिटेबल फाउंडेशनमार्फत रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं आणि या ठिकाणी संत निरंकारी मंडळाचे भाविक त्याचप्रमाणे गावातील सज्जनही येऊन रक्तदान करीत असतात आणि या शिबिरीने भाग घेत असतात. या ठिकाणी संत निरंकारी मंडळातर्फे आध्यात्मिकतेबरोबर एक सामाजिक स्थान घेऊन, जाणीव घेऊन रक्तदान शिबिर असू द्या, स्वच्छता अभियान असू द्या, अशी विविध कार्यक्रम, वृक्षारोपण असू द्या, असे विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात आणि त्याचप्रमाणे हा 1986 पासून सलग या ठिकाणी हा संत निरंकारी मंडळ रक्तदान शिबिराचा कार्य करत आहेत. दरवर्षी यावर्षी या ठिकाणी एक 225 युनिट्स रक्त कलेक्शन होईल अशी एक अपेक्षा आहे आणि हे जे रक्त आहे हे रक्त शासकीय रुग्णालय यांना दिलं जातं. पोलीस आणि सैन्य दलाच्या भरतीसाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून मॅरेथॉन स्पर्धेचा उपक्रम राबविण्यात आला. मैदानी सराव आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर अनेक तरुण पोलीस आणि सैन्य दलात सहज दाखल होऊ शकतात, असा आत्मविश्वास भूषण माळी यांनी व्यक्त केला. मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात बोरीस येथील अमरीश देवरे तर मुलींच्या गटात धडगाव येथील अंजली पाडवी हिने पहिला क्रमांक पटकावला. गेल्या काही वर्षांपासून पोलीस आणि सैन्य दलात दाखल होण्याचा प्रयत्न अनेक तरुणांकडून होऊ लागलाय. स्पर्धा परीक्षा देऊन पोलीस दलात पोलीस शिपायापासून थेट उपाधीक्षकापर्यंत मजल मारण्याचे स्वप्न अनेक तरुण तरुणी पाहू लागलेत. भरती प्रक्रियेत तरुणांनी यशस्वी व्हावे म्हणून धुळ्यात खासगी प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. आजवर या संस्थेतून मार्गदर्शन घेत अनेक जण यशस्वी झाले. येणाऱ्या काळात पोलीस दलातील मोठी भरती होणार आहे, शिवाय सैन्य दलाची भरती आहे.
संभाव्य भरती लक्षात घेऊन तरुण तरुणींना प्रोत्साहन मिळावं म्हणून धुळ्यात सोमवारी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. मुंबई आग्रा महामार्गावर 1600 मीटर अंतराची ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात अनेक तरुण तरुणींनी सहभाग नोंदविला. पुरुषांच्या गटात बोरीस येथील अमरीश देवरेने प्रथम क्रमांक पटकावला, शहादा येथील किसन पावराने दुसरा तर रोशन मळे याने तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील पहिल्या 5 विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. मुलींच्या गटात धडगावच्या अंजली पाडवीने प्रथम क्रमांक पटकावला, सोनाली पाडवी हिने दुसरा क्रमांक मिळविला. देवपूर पोलिसांचे निरीक्षक मनोज कुवर यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख भूषण माळी उपस्थित होते. तरुणांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा घेण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेमुळे पोलीस आणि सैन्य दलाच्या भरतीत शारीरिक क्षमता किती महत्त्वाची आहे हे साऱ्यांच्या लक्षात आले असेल. नियमित सराव आणि अभ्यास केला तर भरती प्रक्रियेत तरुण तरुणी सहज यशस्वी होऊ शकतात. त्यामुळे या दोनही बाबतीत सातत्य ठेवा असा संदेश प्रशिक्षण संस्थेचे भूषण माळी आणि पोलीस निरीक्षक मनोज कुवर यांनी दिला. आपल्या फिनिक्स अकॅडमी धुळे यांच्या अंतर्गत म्हणजे आगामी पोलीस भरतीपूर्व किंवा सैन्य भरतीपूर्व 1600 मीटर धावणे असतं. त्या हेतूने आपण मुलांचं एक मुलांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आपण एक 1600 मीटरची स्पर्धा आयोजित केलेली आहे. तर त्या हेतूने जे प्रथम पारितोषिक आहे, द्वितीय पारितोषिक, 5 पारितोषिक आपण त्यांना देण्यात आहोत. तर मुलांना एक प्रोत्साहन मिळावं यासाठी म्हणून आपण ती स्पर्धा आयोजित केलेली आहे. स्पर्धा म्हणजे 1600 मीटर धावणे स्पर्धा आहे. आणि साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी ग्रामीण भागातील मुलांना दिशा देण्याचं काम करत आहे ते. आणि असंच चांगली पिढी त्यांच्या हातून घडो एवढं त्यांना शुभेच्छा देतो. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यू सह कस्टमाइज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम. सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट. चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे. दूरध्वनी 0-25-62-237-287. ब्रँडेड कपडे तेही मोठी सूट मिळवित धुळे शहरात खरेदी करण्याची संधी उपलब्ध. तरुणांनी तरुणांसाठी धुळ्यात सुरू केलंय भाऊ ब्रँड हब. जेंट्स कपड्यांचं भव्य दालन. नामांकित कंपन्यांनी निर्माण केलेल्या कपड्यांच्या खरेदीसाठी आता मुंबई, पुणे, इंदोर अशा शहरांची गरज नाही. सर्वोत्तम दर्जा, उत्कृष्ट रंगसंगतीच्या कपड्यांनी तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख निर्माण करा. महागडे ब्रँडेड कपडे 50-70% सूट घेत मनमुराद खरेदी करा. उत्कृष्ट देखणे शर्ट्स, टी शर्ट्स, फॉर्मल पॅन्ट, कॉटन जीन्स पॅन्ट, स्ट्रेचेबल जीन्स पॅन्ट, शॉर्ट पॅन्ट, 3/4 पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट खरेदी करा अगदी तुम्हाला हवी तशी. भाऊ ब्रँड हब मध्ये आता महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांची खरेदी. सौंदर्य खुलविणारे ड्रेस तेही 50-70% सूट मिळवित खरेदी करा. जयपुरी कुर्ती केवळ 349 रुपयात,
सीआरएम ड्रेस फक्त 1125 रुपयात। त्वरित भेट द्या भाऊ ब्रँड हब, शिवकुटिया, 80 फुटी रोड, आझाद नगर, धुळे। संपर्क राज थोरात 83291 96686, पंकज धात्रक 94030 85488। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। धुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केलाय। बहुतांश शेतकरी बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिक शेतीकडे वळले आहेत, तर काही शेतकरी कमी कालावधीत भरपूर उत्पन्न देणाऱ्या पिकांकडे वळले आहेत। मागणीनुसार धुळे जिल्ह्यातील नर्सरी मालकांनी देखील बदल स्वीकारले आहेत। धुळे शहराजवळ असलेल्या कासुमाई नर्सरीत देखील नवनवीन प्रकारची फळे, फुले, मिरची, वांगी आणि इतर प्रकारची रोपे विक्रीसाठी आली आहेत। कासुमाई नर्सरीज पिंपळनेर परिसरातील शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आणि अनेक रोपांची खरेदी केली। वातावरणातील बदल आणि निसर्गाचा मनलहरीपणा यामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल केलाय। काही शेतकरी फळबागांकडे वळले तर काही शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्याचा मार्ग स्वीकारलाय। यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी बारमाही फळे देणाऱ्या रोपांची लागवड सुरू केली, तर काही शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणाऱ्या भाजीपाल्याचे उत्पन्न घेण्याचा प्रयत्न चालविला आहे। यातून उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। शेतकऱ्यांमधील बदल लक्षात घेऊन धुळे शहराजवळ असलेल्या कासुमाई नर्सरीत देखील निळ्या प्रकारची रोपे विक्रीस आली आहेत। कासुमाई नर्सरीचे मालक उमेश चौधरी यांनी सांगितले की शेतकऱ्यांकडून फळझाडांमध्ये बारमाही उत्पन्न देणाऱ्या लिंबू, आंबा, पेरू, सीताफळ, डाळिंब, बोर अशा निळ्या रोपांची मागणी होत आहे। निळ्या प्रकारच्या मिरची आणि वांग्यांच्या रोपांना देखील मागणी आहे। मिरची, वांगे कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी याकडे वळल्याचं चौधरी यांनी सांगितलं। उमेश चौधरी यांच्या कासुमाई नर्सरीला सोमवारी साखरी तालुक्यातील बारीपाडा परिसरातील शेतकऱ्यांनी भेट दिली। यावेळी शेतकऱ्यांनी फणस, जांभूळ, विड्याच्या पानांचा वेल यासह निळ्या रोपांची खरेदी केली। कासुमाई नर्सरीत उत्तम प्रकारची रोपे आहेत। नर्सरीतील प्रयोगांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा विश्वास चैत्राम पवार यांनी व्यक्त केला। शासनाचे अनेक विभाग आहेत, परंतु सर्वसामान्य माणसाचा संबंध हा महसूल विभागाशी जास्त येतो, त्यामुळे महसूल विभाग हा प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा आहे अशी भावना माजी मंत्री आणि खासदार डॉ सुभाष भामरे यांनी व्यक्त केली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात 1 ऑगस्टला महसूल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महसूल दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। व्यासपीठावर खासदार डॉ सुभाष भामरे यांच्यासह आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, भूमी अभिलेख विभागाचे अधीक्षक प्रशांत बिलोलीकर उपस्थित होते। यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला। खासदार डॉ सुभाष भामरे म्हणाले, सर्वसामान्यांसाठी महसूल विभाग हा महत्त्वाचा असतो। उत्कृष्ट काम करणारे महसूल अधिकारी कर्मचारी नेहमीच आठवणीत राहतात। आज ज्या कर्मचाऱ्यांचा गौरव झाला त्यांच्याकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि कौतुकास्पद काम करावे। कोरोना संसर्गाच्या कालखंडात बिकट परिस्थिती असताना महसूल कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलंय। राज्याच्या नियोजनबद्ध विकासात महसूल विभागाचं विशेष योगदान असतं। नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेत महसूल विभागाची रचना निर्माण केली जात आहे। बदलत्या परिस्थितीनुसार महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब करीत स्वतःत बदल घडवावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। या कार्यक्रमात महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या गुणवंत पाल्यांचा देखील गौरव करण्यात आला। यात उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण, रमेश मिसाळ, तहसीलदार आबा महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, एम एन ठोसर, श्रीमती एस पी बागले, सी जे शिंपी, विनायक आमले, यू पी नाशिककर, एस एन माळी, दीपक पाटील, सागर नेमाने, नारायण फुलपगारे, एस बी चव्हाण यांच्यासह अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता। महसूल दिनाच्या निमित्ताने ज्या अधिकाऱ्यांनी, ज्या कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा दिली, त्यांना पारितोषिक दिलं जाणार आहे, त्यांचा सन्मान केला जाणार आहे, त्यांचंही अभिनंदन आणि ज्यांना मिळालेलं नाही आणि आज ज्यांना मिळत आहे हे बघून आपण सगळेजण प्रेरणा घ्याल अशी खात्री आहे। परंतु सर्वसामान्याचा, ग्रामीण भागातील जनतेचा किंवा शेतकऱ्यांचा दैनंदिन जीवनात सगळ्यात जास्त संबंध येत असेल तर मला वाटतं महसूल विभाग आहे। आणखी जेव्हा आर ओ मीटिंग होती ह्या वेळेला, ज्यामध्ये सर्व महसूलचे अधिकारी बसले होते, तेव्हा मी गोष्ट सांगितली होती, पण मला वाटतं ती तेवढीच इम्पॉर्टंट, तेवढीच महत्वपूर्ण आज सुद्धा राहणार आहे की
की जे आपलं आरोग्य आहे, जे स्वास्थ्य आहे, ते किती इम्पॉर्टंट आहे हे आजच्या वातावरणामध्ये आम्ही समजू शकतो. आजपेक्षा कधी असा वेळ आला नव्हता जेव्हा आम्हाला जे आज महत्व माहीत पडलंय ते कधी पडला नव्हता. तर माझी हे अपेक्षा राहील, अशी आशा राहील की आपण सर्व लोक कामाच्या भारत राहणाराच आहे, ते कदाचित वाढणार, पण जेव्हा मी जिल्हाधिकारी असेल पण आपले स्वास्थ्याची आपल्या आरोग्याची खूप खूप काळजी ठेवा. फिट आपले कुटुंबासोबत जे वेळ आपल्याला हे करायचे म्हणजे स्पेंड करायचे त्यामध्ये कुठेही कमी येऊ देऊ नका. जे वर्क लाईफ बॅलन्स आहे, जे आपले फॅमिली आणि वर्क बॅलन्स आहे, ते हमेशा टॉपवर ठेवा प्रायोरिटीमध्ये. आणि शेवटी आणखी एक मला एक सजेशन द्यायचे की आपण सर्व लोक एक स्टुडंट मार्फत, आजपासून एक स्टुडंट मार्फत जरी एक धारणा झाली की आम्ही काम करणार आहे, कधी असा वेळ आला की आम्ही एक नवीन शिकणारा माणूस सारखा एक चांगले स्टुडंट सारखा शिकवायचे. कारण की आजची जी टेक्नॉलॉजीची वेळ आहे, आपल्याला माहितच आहे की प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन टेक्नॉलॉजी किंवा ॲप महसूल विभागामध्ये सुद्धा वापरली जाते. परंतु मला हे पण पूर्णपणे माहीत आहे की महसूल विभाग आहे ह्याच्यापेक्षा चांगला ऑलराऊंडर विभाग कोणताही नाही आहे. तापमान. धुळे शहरासह जिल्ह्याचं सोमवारी कमाल तापमान 33.0 तर किमान तापमान 21.4 सेल्सिअस इतकं होतं. आद्रतेचं प्रमाण सकाळी 74 तर दुपारी 50% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशी राणी पुतळ्याजवळ धुळे, भाऊ ब्रँड हब, लेडीज चिल्ड्रन अँड जेंट्स गारमेंट शिवकुटिया, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचे सर्वोत्तम स्थान. हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या नियंत्रणात धुळ्यात 3 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, यातील एक प्रकल्प खासगी संस्थेच्या धर्मदाय निधीतून. परिचारिकांबद्दल बदनामीकारक मजकूर प्रकाशित, वृत्तपत्राचा निषेध नोंदवित परिचारिका संघटनेची धुळ्यात निदर्शने, संपादकांच्या अटकेची मागणी. मैदानावर सतत सराव आणि अभ्यासात लक्ष केंद्रित केले तर पोलीस आणि सैन्य दलात यशस्वी होणे सहज शक्य, प्रोत्साहनासाठी धुळ्यात मॅरेथॉन स्पर्धा. निसर्गातील बदलामुळे शेतकऱ्यांकडून पीक पद्धतीत बदल, बारमाही उत्पन्न देणाऱ्या फळ आणि भाज्यांच्या रोपांची मागणी वाढली. आणि शासन आणि नागरिक यांच्यात महसूल विभाग समन्वय साधतो, गौरवास पात्र ठरलेल्या महसुली कर्मचाऱ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी. आणि याचबरोबर आजचं धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.